आर्यन खाण प्रकरणानंतर एनसीबी प्रमुख समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छापावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले असताना आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप केलेत. कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केलाय. तसेच त्या संदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं थेट आव्हान नवाब मलिक यांनी दिलंय. बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी दाखल केलेले जामीन अर्ज आज मुंबईतील विशेष न्यायालयानं फेटाळून लावले होते. त्यापाठोपाठ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केलाय. त्याच्या जामीन अर्जावर 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार असली तरी इकडे एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना काल एक खळबळजनक पत्र पाठवलंय, ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा करत हा घोटाळाही उघड करा म्हटलाय. या संदर्भात आता किरीट सोमय्या आपण गोंधळात पडलोत असं म्हणतायत. मुंबई ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या जेलमध्ये आहे. याच प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीनं छापे टाकले असून ती आता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. तिची चौकशी ही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हेच करणार आहेत. आर्यन खानच्या चौकशीची जबाबदारी ही वानखेडेंकडेच होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर सातत्यानं टीका करत असतात. राज्यातल्या पावसाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी सादर करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारनं अद्याप पंचनामे केले नसून कोणतीही मदत दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय विषयावरही भाष्य केलं असून महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली असं विधान त्यांनी केलंय. तराईच्या बऱ्याच भागाला पुराचा फटका बसलाय, त्यामुळे परिस्थिती खराब आहे. हे नैसर्गिक संकट संपेपर्यंत कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हाताने कोरडे रेशन दान करतोय. जेव्हा सर्वसामान्य माणसाला सरकारच्या मदतीची सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्याला स्वतःच आपला बचाव करावा लागतो, मदत शोधावी लागते, हे वेदनादायी आहे. जर सर्व त्यानेच करायचं असेल तर मग सरकार काय कामाचं, असा सवाल वरुण गांधी यांनी विचारलाय. कोरोना महामारी विरुद्धच्या युद्धात देशानं एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा 100 कोटीचा टप्पा पार करण्याची तयारी केली जातीय. आतापर्यंत जगात फक्त चीननं 100 कोटीहून अधिक लसीकरण केलंय. आतापर्यंत 18 वर्षावरील 75% लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय तर 31% अधिक लोकांचं पूर्णपणे लसीकरण करण्यात आलंय. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यास राज्यातील मुलींना मोफत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येईल असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. शिवसेनेनं आता पंजाबमधील या राजकीय भांगड्यावर भाष्य करत अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधलाय. त्याचप्रमाणे पंजाबमधील या सर्व राजकीय गोंधळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सहभाग असून राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सारं घडवून आणल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये भर दिवसा 5 जणांनी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना आज गुरुवारी घडली आहे. दरोडेखोरांनी सोनं आणि रोख रक्कम अशी मिळून 1 कोटीहून अधिकची लूट केली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.